नमस्कार. आज आपण चौथीच्या इतिहासातला 10वा धडा शिकणार आहोत. आपल्या पाल्याला हा धडा नेमका कसा शिकवायचा, त्यातनं नेमके कसे मुद्दे पोहोचवायचे याविषयी माहिती घेणार आहोत. हा 10वा धडा आहे शर्तीने लढवली खिंड. शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात अनेक लढाया लढल्या, अनेक युद्धप्रसंगही आले. त्यावेळेस त्यांच्या अनेक सरदारांनी कशाप्रकारे पराक्रम केला हाच आपण या इतिहासातून समजून घेत आहोत. या धड्यात आपण घोडखिंड म्हणजेच त्याचं जे नाव नंतर बदललं आणि पावनखिंड झालं त्याच्या पराक्रमाविषयी अभ्यासणार आहोत. या पराक्रमामध्ये शिवाजी महाराजांसोबत नेमकं कोण होतं, त्यांच्या सोबतीने जे लढले ते मावळे कोण होते आणि त्यांनी ज्या शत्रूशी लढा दिला तो शत्रू कोण होता याच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. इतिहास का शिकायचा, तर इतिहासात ज्या महापुरुषांनी युद्ध लढली, आपल्या युक्त्या लावल्या आणि पराक्रम गाजवले, ते विचार कसे करायचे, कोणत्या पद्धतीने काम करायचे आणि रयत म्हणजे जनता त्यांच्या भल्यासाठी कसे निर्णय घ्यायचे याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देणार आहोत. सोबतच इतिहासातल्या त्या काळात किती आव्हानं होती आणि त्या आव्हानात देखील त्यांनी न हटता न निराश होता मार्ग काढले आणि आपलं स्वराज्य उभं केलं, त्या शिवाजी महाराजांच्या याच प्रेरणेचा आपण अभ्यास करणार आहोत. आपल्या पाल्याला त्याची जाणीव करून देणार आहोत. इतिहासातनं जसं शहाणपण आपण घेत असतो तसं विद्यार्थी देखील त्यांच्या आयुष्यातील प्रसंग सोडवण्यासाठी, त्यांच्या आयुष्यातला संघर्ष सामोरं जाण्यासाठी त्या इतिहासाचा उपयोग करतील. चला तर मग खाली दिलेला कृती संच बघूयात, सोडवूयात.